मागील अनेक वर्षापासून भाडेवाढीसाठी आम्ही संघर्ष केला. बरेच दिवस झाले आज मुंबई गोवा रत्नागिरी राईटला ज्या चारशेपेक्षा अधिक गाड्या या रोडवर चालतात. जे काय आज आहे ते गाडीवर आहे. प्रत्येक कुटुंब प्रत्येक ड्रायव्हरचं प्रत्येक गाडी मालकाचं जे काय काय आता जे दुधात निर्वाह आहे गाडीवर चाललेलं आहे. अनेक कित्येक वर्ष गाडी भाडे वाढवत नाही आहे. त्यासाठी आम्ही आज मुंबई वा रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे. भाडेवाढसाठी आम्ही प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समज देत आहोत. आम्ही आमच्या ट्रान्सपोर्टवाल्यांना एकच आव्हान आहे, लवकरात लवकर भाडे वाढवावी आणि ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे. लवकरात लवकर तुम्ही भाडेवाढ करा आणि जास्तीत जास्त गाडीवाल्यांना फायदा होऊ दे ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे. वाहन चालक मालक सामाजिक संघटना कार्यक्षेत्र भारत मी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कृष्णा बाळासाहेब गंगारे. आज या ठिकाणी आम्ही वाशीमध्ये सर्वजण जमलो आहोत. आज 3 दिवस झाले आमच्या सर्व गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक भाडेवाढीच्या संदर्भात केला आहे. गेले काही वर्ष कित्येक वर्ष झाले म्हणजे मला वाटते जवळपास 10 वर्ष भाडेवाढी झालेली नाही आहे. जी भाडेवाढ व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झालेली नाही आहे. आणि जो 10 वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे. डिझेलचे दर मात्र वाढले पण भाडेवाढ काही झालेली नाही आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि लवकरात लवकर ही भाडेवाढ तरी करावी. कारण कसं आहे माहीत आहे कोणत्याही गाडीवाल्यांना राजकीय सपोर्ट किंवा कुठल्याही आणि अजून कोणत्याही व्यक्तीचा त्याला सपोर्ट नसतो. आणि त्या सगळा सपोर्ट नसल्यामुळे आमच्या सर्व गाडीवाल्यांवरती भाडेवाढ न झाल्यामुळे गाडीचे हप्ते कुठून भरावे, घर खर्च कसा चालवा, गाडीचा मेंटेनन्स कसा काढावा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अक्षरशः ती गाडी एक लेवलला जाऊन एकतर बँकवाला ओढून नेतो किंवा तो गाडीवाला आत्महत्या करतो अशी वेळ आज गाडीवाल्यावरती आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. तर आज 3 दिवस झाले आम्ही मुंबईमध्ये स्ट्राईक करतो आहोत वाशीमध्ये. आणि ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही निवेदन दिले असून त्यांनी ह्या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.